फर्स्ट ओनर गाड़ी है, इन्शुरन्स चालू है गाड़ी का आणि मुंबई पासिंग मध्ये आहे, कड़क गाड़ी आहे, 2012 ची झड्डी आहे गाड़ी आहे, फर्स्ट ओनर गाड़ी आहे आणि कमी चाललेली गाड़ी आहे, झड्डी आहे गाड़ी आहे। घेण्यापूर्वी आपली मेकॅनिकला चौकशी करून घ्या, गाड़ी मध्ये इंजिन काम, सस्पेंशन, गियर बॉक्स मध्ये सगळ्या गोष्टी अगोदर चेक करून नंतर मग सर्व्हिसिंग करून आपण गाडीची डिलिव्हरी देऊ। तर मंडळी, आज आपण ज्या काही वाहन बाजारामध्ये आलोय त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे म्हणजे ज्या काही चांगल्या कंडिक्शनमध्ये एकदम नव्या कोऱ्या कंडिक्शनमध्ये आपल्याला सेकंड हँड गाड्यांच्या बाजारामध्ये आपण आलोय आणि या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाड्या आपल्याला मिळतात। आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे की कोणत्या गाडीचे किती रेट आहे आणि किती ऑफर होऊ शकतं, बैठकीत बसल्यानंतरला त्या गाडीची किती किंमत होऊ शकते, अशा पद्धतीनं आज आपल्याला चांगल्या प्रकारच्या गाड्या या वाहन बाजारामध्ये महाराष्ट्र वाहन बाजार चिकलठाणा या ठिकाणी आपण एअरपोर्टच्या बाजूला आलोत आणि हा बाजार आज आपण बघणार आहोत। या ठिकाणी टू व्हीलर गाड्या असेल, फोर व्हीलर गाड्या असेल, चांगल्या कंडिक्शनमधल्या एकदम डॉक्युमेंट क्लिअरसह ते आपल्याकडे मिळतात। तर आपल्याकडं भरपूर साऱ्या मागं गाड्या बघितल्या आपण, त्याच्यामध्ये इरटिका असेल, ओमनी असेल, स्विफ्ट असेल, बऱ्याचशा गाड्यामध्ये आपण जेवढं कवर होईल त्या पद्धतीनं इथं कवर करूया आणि बऱ्याचशा गाड्यांचे तुम्हाला व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। काही जणांचे नंबरसुद्धा आपण दिले, काही जणांचे ॲड्रेससुद्धा दिलेत, तर शक्य झाले तर तुम्ही त्यांना फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी ॲड्रेसवरती जाऊन किंवा मग कॉल करून तुम्ही तिथं माहिती विचारू शकता। तर मंडळी चला बघू, आपल्यासोबत जे काही फोर व्हीलरचे विक्रेते आहे ते आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याकडून या वाहनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। सर, सर्वप्रथम तुमचं माहिती द्या, तुमचा परिचय द्या आणि आम्हाला या गाड्याबद्दल माहिती सांगा। नमस्कार सर, मी गोविंदा ऑटो कन्सल्टंट, जय महाराष्ट्र वाहन बाजार चिकलठाणा येथे उपशाखा म्हणून गोविंदा कन्सल्टंट आहे माझं। माझं नाव आहे सुनील वट्टमवार। माझ्याकडे जवळपास पेट्रोल आणि डिझेल गाड्यामध्ये 9-10 गाड्या आहेत। तशा पद्धतीने माझ्या सारखे 10-12 जण आहोत इथे, अशा टोटल मिळून 150-200 गाड्या असतात आमच्याकडे, सेकंड हँडमध्ये गाड्या आमच्याकडे। 2001 ते 2020 गाड्या पण भेटू शकतात आमच्याकडे। त्यातली पहिली गाडी जर दाखवतो तो ओमनी आहे माझ्याकडे, ही 2001 आहे ओमनी, 1,10,000 केलं आहे, RR केलेली गाडी आहे, 4 टायर नवीन आहेत आपल्या गाडीचे, 8-सीटरमध्ये गाडी आहे। ओके, 1,10,000 थोडंफार निगोशिएबल होऊ शकतं आपल्या गाडीचं। नेक्स्ट गाडी दाखवतो तुम्हाला, 2017 गाडी आहे, CRD आहे, 1.4 डिझेल गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडीमध्ये आहे। गाडीमध्ये डिझेलमध्ये गाडी असल्यावर ह्याची आपण किंमत सांगतो आहे 10,00,000 रुपये, कमी जास्त होऊन जाईल आपल्या गाडीमध्ये। थर्ड गाडीमध्ये आपली इरटिका आहे, 2015 इरटिका आहे, व्हाईट कलरमध्ये आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स चालू आहे गाडीचा आणि मुंबई पासिंगमध्ये आहे, कडक गाडी आहे, VD आहे, ह्याची आपण 8,00,000 रुपये सांगतो आहे, कमी जास्त होऊन जाईल आपली गाडी। आपली ही एक इरटिका आहे, 2012 झड्डी आहे गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे आणि कमी चाललेली गाडी आहे, झड्डी आहे गाडी आहे, ही इरटिका डिझेलमध्ये झड्डी आहे आणि ह्याची किंमत सांगतो आहे आपण 6,50,000 रुपये सांगतो आहे, बैठकीला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल। आणि ही गाडी आहे 2018 गाडी आहे, CNG प्लस पेट्रोल गाडी आहे, मुंबई पासिंग गाडी आहे, सेकंड ओनर आहे, इन्शुरन्स चालू आहे, याचा ॲव्हरेज जर बघितलं CNG चांगला असतो, पेट्रोलवर कमी असतो आणि 7-सीटरमध्ये गाडी आहे इरटिका व्हाईट कलरमध्ये। ही गाडी 2013 महिना आहे, म्हणजे थोडक्यात 14 एक महिना कमी आहे आणि ही गाडी MS 20 गाडी आहे, औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे, सिल्वर कलरमध्ये आहे, सेकंड ओनर आहे, इन्शुरन्स चालू आहे। या गाडीचं आपण 4 सांगतो आहे, बैठकीला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल आणि रजिस्ट्रेशन आहे 16 रजिस्ट्रेशन आहे। ही 2010 गाडी आहे माझ्याकडे, स्विफ्ट आहे, औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे आपली आणि ह्याची 3-20 सांगतो आहे, बैठकीला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल। VD आहे गाडी आहे, औरंगाबाद पासिंग, व्हाईट कलरमध्ये गाडी। नेक्स्ट आहे गाडी आपल्याकडे मुंबई पासिंगमध्ये आल्टो गाडी आहे, ही आल्टो आहे, 2005 RR केलेली आहे, 4 टायर आहे, AC आहे, पॉवर स्टेरिंग आहे, पॉवर विंडो आहेत या गाडीला, टायरं नवीन आहेत आणि ॲव्हरेज जर बघितलं तर 20-1 ॲव्हरेज येतं, 1,10,000 सांगतो आहे आपण, बैठकीला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल। ह्या माझ्यापासून जर सर हे स्टॉक आहे माझा एवढा 9-10 गाड्यांचा, आणखीन काही येणार आहेत नवीनमध्ये येणार आहेत गाड्या आपल्याच्या। तुमचा ॲड्रेस सांगा म्हणजे जेणेकरून जे काही कस्टमर आहे, जे काही व्ह्युअर्स आहे आपल्या, ज्यांना गाडी वगैरे घ्यायची असेल किंवा इन्क्वायरी करायचं असेल, तर तुमचा एक तर ऑफिसचा नंबर असेल किंवा मग ऑफिसचा ॲड्रेस असेल तो आम्हाला सांगा। जय महाराष्ट्र वाहन बाजार चिकलठाणा, एअरपोर्टच्या बाजूला गोविंदा ऑटो कन्सल्टंट माझ्या शॉपचं नाव आहे।
आणि तुम्ही कधी एनी टाईम येऊ शकता. जर एखाद्या गाडीचे डील झाली एखाद्या वेळेस आमच्या सोबत तर त्यांना आम्ही सर्व्हिसिंग सुद्धा करू शकतो, आपण सर्व्हिसिंग करून देण्याची. आणि घेण्यापूर्वी, गाडी घेण्यापूर्वी आपली मेकॅनिकला चौकशी करून घ्या, गाडीमध्ये इंजिन काम, सस्पेन्शन, गिअरबॉक्समध्ये सगळ्या गोष्टी अगोदर चेक करून नंतर मग सर्व्हिसिंग करून आपण गाडीची डिलिव्हरी देऊ शकतो. अच्छा, ओके, ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू मंडळी. हे होते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गाड्या. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यासाठी नवीन गाड्या पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जर कधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके. मुझे चाहिए, इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.